मित्रांनो नमस्कार जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आदित्य डेंटल कॉलेज बीड म्हणजे महाराष्ट्रामधलं हे कॉलेज आणि आपण सध्या बघत आहोत की या बी डी एस कॉलेजची म्हणजे डेंटल कॉलेजची जी लिस्ट आहे तर सिलेक्शन जे आहे तर ही आहे मित्रांनो फर्स्ट सिलेक्शन लिस्ट आणि आज आपण बघूया की नीटमध्ये लो स्कोअर असताना सुद्धा म्हणजे किती कमीत कमी किती स्कोअर असेल तर सिलेक्शन झालेलं आहे तर ते आज आपण या लिस्टमध्ये बघूया आणि ही जी लिस्ट आहे ही अधिकृत लिस्ट तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊनसुद्धा डाउनलोड करू शकता बट या व्हिडिओमध्ये हे सगळं मी डिटेल तुम्हाला सांगणार जेणेकरून तुम्हाला ती लिस्ट डाउनलोड करण्याचा विचारही मनात येऊ येऊ शकत नाही चला बघा आता सुरुवातीला फर्स्ट सिलेक्शन लिस्टमध्ये जो एस सी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे तर त्याचा हे जे मार्क्स आहे तर हे आहे तीनशे पाच मार्क्स थ्री हंड्रेड अँड फाईव्ह आणि आपल्याला हे काय दिलेलं आहे समोर तर जेंडर आहे फिमेल आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला समोरचं हे पी सी बी तर फिजिक्स केमिस्ट्री बायो यातलं पर्सेंटेज जे आहे तर ते फिफ्टी फाईव्ह पर्सेंट आहे या ग्रुपचं तर हे दिलेलं आहे मित्रांनो आपल्याला आणि हा तो मुलगा आहे ठीक आहे मुलगी आहे ओके आता हा एस सी कॅटेगरीवाला आहे आता नेक्स्ट जे आहे तर ते दोनशे अठ्ठावन्न दोनशे एकतीस हे तुम्हाला सगळं दिसतं आहे आता एस सी परत शेवटी तुम्हाला एकशे शेहेचाळीस दिसतात बरं आता हे समोर जर आपण पाहत गेलो मित्रांनो तर यामध्ये आ, लिस्ट ऑफ सिलेक्टेड स्टुडंट इन जनरल उमन कोटा आहे ना तर यामध्ये परत हे जे दिसतंय तुम्हाला हे वन थर्टी वन मार्क्स आहेत नीटमध्ये की आणि ऑल इंडिया रँक जी आहे तर ती आहे सेवन लॅक थर्टी सेवन थाउजंड सेवन 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 लगेच तुम्हाला क्लिअर दिसत असेल एवढी ही रँक आहे आणि खूप लो कट ऑफ यावेस गेलेला आहे बी डी एसचा दोन हजार एकवीसचा आणि हे जे आहे मित्रांनो ही लिस्ट कधीची तर सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसची ची हे बघा आणि हे साईन वगैरे सगळं तुम्हाला दिसतंय हे सगळं अधिकृत आहे कोणताही फेक व्हिडिओ नाही आहे आता बघा आपण जर समोर याला पाहायला गेलो की अजून काय काय झालेलं आहे कॉलेजच्या लिस्टमध्ये काय काय दिसतं आपल्याला तर बघा हे जे ना हे परत आपण समोर समोर जर पाहत गेलो याला आणि ही जर लिस्ट आपण बघत गेलो तिथं फर्स्ट सिलेक्शन लिस्ट होती आता यामध्ये परत तुम्हाला असे सुद्धा स्टुडंट मिळतील की ज्यांना फक्त एकशे वीस मार्चचे नीटमध्ये आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आता हे जे आहे तर हे इन्स्टिट्युशनल कोटा आहे लक्षात घ्या इन्स्टिट्युशनल कोटा आणि यामध्ये बघू शकता तुम्ही सुद्धा की एकशे वीस मार्कवाले जे आहेत तर त्यांचं आणि एकशे अठरा आणि एकशे चौदा सुद्धा मार्क्सवाला जो आहे तर तो सुद्धा यामध्ये या कॉलेजमध्ये ॲडमिशन ओबीसी कॅटेगरीमध्ये ती ॲडमिशन झालेली आपल्याला दिसते ओके आता हे सगळं इन्स्टिट्युशनल कोटाचं आपण बघतोय सध्या बरं आता अजून यामध्ये आता हे कधी झालं तर हे सगळं सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसचं ही सगळं लिस्ट आहे आणि अजून बरेचसे कॉलेज असे आहेत की ज्या कॉलेजमध्ये खूप कमी कट ऑफ हा बी डी एसचा आपल्याला दिसून येतो आणि हे बघू शकता तुम्ही सुद्धा यामध्ये आता ही जी लिस्ट आहे तर ही ओ बी सी जनरल कोटाची लिस्ट आहे आणि एकशे एकोणचाळीस मार्च तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत एन टी टू ही कॅटेगरी आहे ओके नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा